कोपरगाव शहरातील स्मशानभूमीतील प्रेत ठेवण्यासाठीच्या दाहिन्यांची अवस्था ही एखाद्या मैताप्रमाणे झाली असून या कोलमडलेल्या दाहिन्यांमुळे नागरिकांना अंत्यविधी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागानं दिनांक 17 मार्च 2016 14,76,000 रुपये खर्च करून या अमरधामचे सुशोभीकरण केले होते. या खर्चात पेव्हिंग ब्लॉकसह 2 दाहिन्यांचे शेड आणि दाहिन्यांचाही समावेश होता. साधारणपणे वर्षभर चाललेल्या या कामाचे निकृष्ट स्वरूप अवघ्या काही दिवसातच समोर आलं आणि या दाहिन्यांनी आपली मान टाकली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी वारंवार नगरपालिकेकडे दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र यात पालिका सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिकेकडे. त्यामुळे कोपरगावकरांना या अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी आल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क या दाहिन्यांमध्ये बसूनच अनोखं आंदोलन केलं. किमान शेवटचा क्षण तरी गोड व्हावा यासाठी संजय काळेंनी हे लक्षवेधी आंदोलन करत या तुटलेल्या दाहिन्यांच्या दुरुस्तीसह भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी नगरपालिकेकडे आणि शासनाकडे केली आहे. कोपरगाव नगर परिषद हद्दीमध्ये कोपरगाव नगर परिषद मालकीचे या ठिकाणी अमरधाम येथे 2 दाहिन्या बांधण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने या दाहिन्या पूर्ण केल्या. यासाठी 14,00,000 रुपये खर्च आला. 1 वर्षामध्ये ह्या दाहिन्या तुटल्या. या संदर्भामध्ये कोपरगाव नगर परिषदेला मी वारंवार पत्र दिले आणि तुम्ही त्या वाहिन्या दुरुस्त करा, नवीन टाका. जनतेची अडवणूक होती. या संदर्भामध्ये पाठपुरावा केला. परंतु कोपरगाव नगर परिषदेने सांगितलं की हे काम हस्तांतरण आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाने केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ज्यावेळी मी काल गेलो त्यांनी मला सांगितलं की ह्या दाहिन्यांचा अंतर्भूत टेंडरमध्ये अंतर्भूत नव्हत्या. ह्या आमच्या ठेकेदाराने बसून दिलेल्या आहेत. मग हे नगरपालिकेची जबाबदारी बनते की हे असुविधा गेल्या 1 वर्षापासून चालू आहे. या ठिकाणी या दाहिन्यांवरती कुठल्याही प्रकारचं पेच जाळलं जात नाही. ही जनतेला होणारी अडवणूक आहे. जर शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी या ठिकाणी सुविधा असायला पाहिजे. नगर कोपरगाव नगर परिषद हद्दीमध्ये ह्या अमरधाममध्ये कंपाऊंड वॉल नसल्यामुळे अनेक डुकरे ह्या ठिकाणी येतात. अशा परिस्थितीमध्ये या नगराध्यक्ष स्वतः येऊन ह्या ठिकाणी पाहणी करून गेले. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची दुरुस्ती या दाहिन्यांची केलेली नाही. म्हणून मी आज ह्या दाहिन्यावर बसून आंदोलन करतोय की ह्या दाहिन्या दुरुस्त करा, नव्या टाका आणि जनतेला अर्पण करा. आणि यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल तर ह्या भ्रष्टाचाराची देखील चौकशी व्हावी. वारंवार अर्ज करून वारंवार आंदोलनं करून जर ह्या सरकारला कळत नसेल तर हे सरकार निष्क्रिय सरकार आहे आणि हा नगराध्यक्ष निष्क्रिय आहे असं मला खेदाने म्हणावं लागेल. सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंच्या या लक्षवेधी आंदोलनाची कोपरगाव शहरासह तालुक्यात मोठी चर्चा झाली. मात्र प्रशासन आणि नगरपालिका या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेऊन संजय काळेंची मागणी पूर्ण करते का हे येत्या काळातच स्पष्ट होईल. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.